बीजेपी सरकार बीजेपी सरकार बीजेपी सरकार बीजेपी सरकार मोदी सरकार शेतकरी विरोधी सरकार विरोधी सरकार नहीं चलेगी दादाशाही नहीं चलेगी। शेतकरी विरोधी बिल वापस झाले पाहिजे। शेतकऱ्यांच्यावर अन्याय करणारा कायदा झाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या विरोधी झालेला कायदा अन्याय झालेला कायदा परत झालाच पाहिजे। मागील 10 दिवसापासून जे शेतकरी आंदोलन आपल्या दिल्लीमध्ये चालू आहे, दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला आता एक वेगळं वळण, शेतकऱ्यांनी त्यावेळेस पूर्ण देशामध्ये भारत बंदची हाक दिली, त्याचमध्ये आपण सध्या बुट्टीमुळे आहोत। महाविकास आघाडी हे आपलं आंदोलन करत आहे, महाविकास आघाडी आपण आंदोलनामध्ये आहे आणि महाविकास आघाडीच्या काय शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनामध्ये आपण म्हणजे हा जो बंद पुकारला आहे ते काय प्रमुख मागण्या आपल्या शेतकऱ्यांना? आज पूर्ण देशभरात
शेतकऱ्यांचा देश बंद आंदोलन होत आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार यांनी समर्थन केलेले आहे महाविकास आघाडीने शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्याच्या समर्थनात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी बुट्टीबुरी बंद पुकारलेला आहे आणि त्याचं आम्ही समर्थन करतो. शेतकऱ्याच्या सन्मानार्थ हा संपूर्ण देश आज एकवटलेला आहे म्हणून आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी या बुट्टीबुरी बंदचे आयोजन इथे केलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आम्ही सर्व तिन्ही महाविकास आघाडीचे सर्व लोक रस्त्यावर उतरून आज शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ इथे आम्ही घोषणाबाजी करतो आहे आणि शेतकऱ्यांचा हा विरोधी कायदा रद्द झाला पाहिजे असं सर्वांमध्ये आम्ही इथे एका निवेदनाद्वारे पोलीस स्टेशनला आणि या सरकारला पाठवत आहे. काल केंद्रातून असं उत्तर आलं की किसान आंदोलन समोर राहील तरी आम्ही निपटून घेऊ ह्या भाषेत नाही ते मुजोरीचं सरकार आहे खोटं बोल पण रेटून बोल या आणि अशा वल्गना करणाऱ्या सरकारला ही जनता आणि हा देश धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे इथे आम्ही आवर्जून नमूद करतो. काही लोकांचं मत आहे 70 वर्ष किसानाची स्थिती चांगली नाही राहिली तर ह्या बिलमुळे होऊ शकते त्याची गॅरंटी का नाही एक चुकीचं आहे हे बिलच चुकीचं आहे. हा 70 वर्षापासून हा शेतकरी स्वतः कमवतो आहे स्वतः पिकवतो आहे पण या बिलामुळे हा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही हे इथं आवर्जून ही व्यापाऱ्याची सरकार आहे ही अदानी अंबानीची सरकार आहे आणि ह्या अदानी अंबानीच्या खिशात घालण्याकरता हा कायदा इथे यांनी जबरदस्तीने आणलेला आहे आणि या महामारीच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं हा कायदा सर्वांना सर्वानुमते चर्चा करून आणायला पाहिजे होता पण महामारीच्या दिवसामध्ये यांनी जाणूनबुजून जून महिन्यामध्ये हा कायदा पास केला राष्ट्रपतीचा अध्यादेश काढला हा एकदम चुकीचा आहे आणि देशाला याच्याबद्दल फार म्हणजे हे आहे विरोध आहे देशाचा विरोध आहे आणि सर्व शेतकरी आणि दिल्लीच्या सीमेवर सर्व शेतकऱ्यांना यांनी अडवून धरलेलं आहे एक दिवस याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात घ्यावं. नहीं चलेगी, 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 नहीं चलेग
चक्काजाम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 भुट्टीवीर चौक इथे हा चक्काजाम आता हे आंदोलन आता चक्काजाम पर्यंत आलेलं आहे. बंद स्वरूप होता. आपण बघू शकता की आता हे पूर्ण जे आंदोलनकारी आता हे क्रमांक 7 वर बसलेले आहेत.